सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागांमध्ये विजेचा अभाव असतो, त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत संगणकाचे धडे गिरविता यावे म्हणून चक्क छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दादेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने स्वखर्चातून शाळेसाठी इन्व्हर्टर खरेदी करून दिली आहे. दिलीप वैष्णव असे या मुख्याध्यापकांचे नाव आहे. तर चला जाणून घेऊत त्यांच्याकडून ही कल्पना त्यांना कशी सुचली आहे ते. दिलीप आनंदराम वैष्णव, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दादेगाव बुद्रुक, केंद्र पाचोड, तालुका पैठण या ठिकाणी 2018 पासून कार्यरत आहे. मी आल्यापासून शाळेमध्ये विविध स्वरूपात जो काही बदल करता आला तो बदल करण्याचा प्रयत्न केला. शाळेमध्ये पूर्ण वनराई आहे, खूप अशी झाडे शाळेमध्ये लावलेली आहे, स्वच्छतागृह व्यवस्थित आहे, प्रत्येक वर्गामध्ये लाईट, फॅन, ट्यूब, नेल कटर ह्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परंतु ग्रामीण भाग असल्यामुळे शाळेमध्ये 2-2 तास लाईट उपलब्ध नसते, त्यामुळे वर्गामध्ये अंधार असल्यामुळे शिक्षकांना अध्यापन करताना त्रास व्हायचा. ही विचार हा दृष्टिकोन लक्षात घेता मी आपल्या शाळेला काहीतरी देणं लागतो या उद्देशाने इन्व्हर्टर सेट उपलब्ध करून दिलेला आहे. याचा वापर प्रत्येक 8 वर्गामध्ये अध्यापन करताना लाईट ट्यूब वापरण्यासाठी होईल. त्याचप्रमाणे शाळेमध्ये 15 संगणक संच उपलब्ध असून त्याचा वापर विद्यार्थ्यांना व्हावा, विद्यार्थी संगणक साक्षर व्हावे ह्या दृष्टिकोन ठेवून त्या इन्व्हर्टर सेटचा वापर संगणक ज्ञान विकसित करण्याकरता होणार आहे. हा विचार लक्षात घेता मी संगणक सेट उपलब्ध करून दिलेला आहे. माझे 2 वर्ष राहिले, माझी 37 वर्ष सेवा झालेली आहे. 2 वर्षाचा जो कालावधी आहे तो विद्यार्थ्याच्या जो सर्वांगीण विकास करण्याकरता, शाळेचा विकास करण्याकरता मी अहोरात्र प्रयत्न करील, 1 लाख रुपये खर्च करतो. तसेच जे गोरगरिबांची मुलं आहेत त्यांनाही शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळावं हा दृष्टिकोन ठेवून मी त्यांच्याकरता मला शक्य जेवढं तेवढं होईल 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहेत. माझं पुढचं उद्दिष्ट जे आहे हे शाळेला पूर्ण रंगरंगोटी करण्याचं आहे आणि 2025 पर्यंत मी ह्या शाळेचा निश्चितच कायापालट करील असं मी तुम्हाला ग्वाही देतो. हा जो रंगरंगोटीचा खर्च आहे हा सुद्धा मी स्वखर्चातून करणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक दिलीप वैष्णव हे सतत विविध उपक्रम राबवत असतात, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जाते. न्यूज 18 लोकमत लोकलसाठी विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.